मनोज जरांगेंची तब्येत आणखी खालावली, आंदोलकांच्या आग्रहानंतर जरांगेंनी पाणी घेतलं, आंदोलनस्थळी मोठी गर्दी। राज्यसभा निवडणुकीसाठी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल, अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे थोड्याच वेळात अर्ज भरणार। खासदारकीच्या दुसऱ्या टर्मसाठी अर्ज का भरला हे थोड्या दिवसात स्पष्ट होईल, प्रफुल्ल पटेल यांचं सूचक वक्तव्य, काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या, पटेलांचं विधान। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खंडोरेंचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे गटाचे अजय चौधरी, शरद पवार गटाचे राजेश टोपे उपस्थित। इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम सुप्रीम कोर्टानं फेटाळली, योजना घटनाबाह्य, सुप्रीम कोर्टाचा निकाल। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचा आज निकाल, विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सातही तलावात पाणी टंचाई, राखीव पाण्यासाठी महापालिकेचं राज्य सरकारला पत्र, राखीव पाणीसाठा न मिळाल्यास 10% पाणी कपात। प्राथमिक शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूल बस मालकांचा विरोध, सक्ती केल्यास स्कूल बसचं भाडं 25 ते 40% वाढवण्याचा इशारा। शेतकरी आणि सरकारमध्ये आज पुन्हा चर्चा, संध्याकाळी चंदीगडमध्ये तिसरी बैठक, तर शंभू सीमेवर आंदोलक शेतकरी दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत। शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांसाठी या आज पंजाबमध्ये रेल रोको करण्याच्या तयारीत, पुन्हा दिल्लीच्या दिशेनं कूच। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।